धले संपत नाही, भय इथले संपत नाही। मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, मी संध्याकाळी गातो। मला शिकविली गीते, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही। तो बोल मंद हळवासा, तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला, आयुष्य स्पर्शुनी गेला, सीतेचा वनवासातील, सीतेचा वनवासातील, जणू अंगी राघव शेला, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही। वाव भारी, मस्त म्हणतो, भारी। आजच म्हटलंस ना रे? हो खूप दिवसांनी रे। अजून दोन कडवी आहेत ना यातली? हा आहेत, एकदम दुसरे कडवं घेतलं। हा पुढच्या तालमींना म्हणूयात ना, वाचा ना। ठीक आहे, पुरवण पुरवण म्हणतो। चला 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 आणि काय म्हणतो नाना, झाले ऍडजस्ट? तो कालचा तो प्रॉब्लेम होता तो काढलाच काय? ओके दादा, संदीप तुझ्या राहायचे? संदीप ए राणी, हा काय म्हणतोय मी, आज एक शब्द तो सांगणार नाही, अजिबात मिळणार नाही, जसं होतंय तसं होऊ दे आणि परफेक्ट झालं पाहिजे। काय भाग्यश्री, पाठांतर नाही तुझं? ए आहे दादा माझं, ए नाही तर एक काम करूया ना, काय आपण स्क्रिप्ट गांधारीकडे देऊयात ना। हा गांधारी, गांधारी वाचल, गांधारीला एकही संधी सोडत नाही, जोक मारायची। बरोबर आहे, म्हणजे जरा वेगळं काहीतरी, नाक कुठं ठेवलंस ना? बरं रेडी अण्णा, अरे नाना जा रे, अरे नाना दादा आज जरा एनर्जी ने करा। राणी ताई ओके अण्णा रेडी, मध्ये मध्ये एक एक मिनिट, मध्ये मध्ये बोलू नकोस। नाना रेडी? ओके टायटल देऊ। रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मित्र शिरगाव सविनय सादर करीत आहोत एकांक बूज। द्रौपदी हो, का बोलावलं मला? एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती तुला, ये बस ना माझ्याजवळ। असू दे, मी आहे इथे उभी, तुम्ही बोला ना। मी हे फार मनापासून सांगते ग, कदाचित तुला आवडणार नाही माझं बोलणं। तुम्ही सांगा ना, संकोच नका करू। कसं सांगू तेच कळत नाहीये ग, एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं दुःख कळतं ग पोरी। काय होत, रोजच्या सवयीप्रमाणे वावरत असतो आपण, आपलं लक्ष सुद्धा नसतं आजूबाजूला। आपण आनंदात असताना अचानक काहीतरी विपरीत घडून जात, आपल्याला काही म्हणता काहीच कळत नाही, आपण नुसता विचार करत राहतो असं का घडलं असावं, पण नक्कीच कोणीतरी ते मुद्दाम घडून आणलेलं असत। मला नाही कळत तुम्हाला काय सांगायचंय ते। सांगते द्रौपदी,
मला वाटतं तुम्ही हस्तिनापुरातून दूर निघून जाव. तुम्हाला इथे संकट येतच राहणार. मला नाही पटत ते. आणि हे असं तुम्हाला का वाटतं? मला ते स्पष्टपणे सांगता येईल असं नाही वाटत. हे बघ, ऐक माझ, मी तुला बघितलेलं नाही कधीच, पण तुझ्या रूपाची चर्चा होताना खूप वेळा ऐकली आहे मी, खूप जणांकडून. त्याच काय, त्याचा इथे काय संबंध? आणि मी कुठेही गेले तरी माझ रूप माझ्या सोबत येणारच ना. कस सांगू तुला, स्त्रीच्या जातीने सावध नको का राहिला? तुझ्या लक्षात काय येत नाही? आणि सर्वत्र कीर्ती असलेल्या पांडवांच्या पत्नीला तुम्ही हे का सांगताय? हे माझ्याही लक्षात येत नाहीये. मी का घाबरू कोणाला? मी का दूर पळू? मी काय कोंडून घेऊ की काय स्वतःला? आणि लपू कुठे? एक जागा आहे लपण्याची, खात्रीची. खात्रीची? हो, अगदी खात्रीची. कोणती? डोळ्यांवर पट्टी बांधायची. आपण बरे, आपली अंधार कोठडी बरे, तुमच्या पावलावर पावल. द्रौपदी येते मी. आजी आजोबा कसे आहेत? बरे आहेत. तुझ्या बहिणीचं झालं का ग ऍडमिशन? हो झालं. कुठे? चिपळूणला. अरे वा, मग काय हॉस्टेल? काय प्रोजेक्टच चालू आहे अजून? हो. किती दिवस करताय ग? मोठ आहे ना. अगं आम्ही डिवाइड करून घेतलेला, आता कंबाईन करतोय परत. पण हा मान फाईल्सच पाठवत नाहीये. फोन कर त्याला. सांगितलंय अगं, बघू आता केव्हा पाठवतोय. कॉफी घेणार ना तुम्ही? हो चालेल. आणि काय खायला आणू का? नको. थोडस काहीतरी? नको ना. बर. ह्याच ना डॉक्युमेंटेशन आहे माझ्याकडे. फाईल मध्ये ती काल फाईल दिली ना, त्यात थांब, ते पकड जरा. बघ ते चालू आहे बघ प्रोसेस. ए आई, काय ग? माझी फाईल कुठे आहे? अगं सकाळी बेडवर टाकून गेलीस बघ. नाहीये इथे. अगं टेबल वर बघ, पुस्तकांच्या खाली. हा बघते. मिळाली. दीदी कधी येणार आहे ग? येईल ग, आता प्रयोग जवळ आलाय ना. उशीर होणारच. अगं हे काय लावलंय? कुठे ग? असं वेबकॅम कव्हर का केलंयस? ते होय. अगं वाचलं मी कुठेतरी. काय हे झाली वेबकॅम आणि मायक्रोफोन, ते सुद्धा हॅक होतात. मी काही यूज करत नाही.
म्हणून स्टिकिंग लावून ठेवलंय. पण ते किती विचित्र दिसतंय. म्हणजे म्हणजे राणी दिदीच्या नाटकाचा परिणाम तुझ्यावर पण झाला की काय? म्हणजे ते गांधारी सारखं वाटतंय. अगं वेडे, गांधारीने स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधलेली, दुसऱ्यांच्या नाही. बरं ते जाऊ दे. हे बघ, मला सांग ते वर्जन कोणतं आहे. 17.2 आहे. 17.2 हे वय बघ, 17.4 आणि अबव सपोर्ट करतंय. कदाचित त्याच्यामुळेच असेल. गौरी. हो हो जाते. काल त्या फाईल्स चेंज केल्या ना, त्याच्यामुळे. गौरी किती उशीर करते ग तू? तुला उशीर झालाय. हो ग. अगं किती उशीर राणी. आई संपे पर दुःशासनाने पिझ्झा आणलाय. पिझ्झा या भूमी घेत ना बाहेर या. अगं बाई, दिवसभर रिहर्सल ठेवावी लागते तेव्हा कुठे हे मिळत. हे म्हणजे कॅरेक्टर काकू. काय तरी दिदीची वाट बघणं चालू होत सकाळपासून. हो ग, मी सकाळीच सांगितलं तिला. मग पे कोण करतय यावेळी? दीदी. काय तुमचं दीदी दीदी नेहमीच? कधीच आतापर्यंत एक पैसा नाही दिला या. तुझा सगळा हिशोबना लिहून ठेव. ए गौरी, दोन डायरे भरले आतापर्यंत हिशोबाचे. नाटक संपलं की एक पैसा नाही मारला तोंडावर. तुमचं काय ते तुम्ही बघून घ्या, मला सांगू नका. ए काय काकू, तुम्ही तरी सांगा ना तुमच्या मुलीला. बघ ना कसा करतो ते, असाच करत. बरं आता सध्या कॉफी घेणार ना तुम्ही दोघं? येस मला कोण आणते. आणि आमची कॉफी तुमची पण आणते. देते आतापर्यंत. काय मग गौरी मॅडम बोला. काय चाललंय? अरे प्रोजेक्ट. कसल्या ग? सिक्युरिटी वरती. बापरे, कसली ग सिक्युरिटी? आम्ही ना फायर वॉल बनवतोय. हो का? हो. म्हणजे काय असत? म्हणजे भिंत. अच्छा, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेताय? कॉन्ट्रॅक्ट नाही रे, व्हर्च्युअल भिंत. हे काय असत? म्हणजे ती ठरवते तुमच्या सिस्टीम मध्ये यायला युजरला परमिशन द्यायची की नाही द्यायची. ओके, हे म्हणजे नेट संदर्भातलं काहीतरी असं. हा, ओव्हरऑल सगळ्याच डिव्हाइस ना असते हल्ली. तुमच्या नाटकाच्या भाषेत सांगायचं झालं ना तर लक्ष्मण रेषा. म्हणजे तुम्ही नवीन काहीतरी इन्व्हेंट करताय का? अरे नाही रे, आम्ही फक्त मॉडिफाय करतोय, अजून स्ट्रॉंग बनवतोय. हो अच्छा. गौरी बोल, तुमच्या फील्ड मध्ये भारी असता काय नाही काय नवीन नवीन. ए तू तुमचं आमचं करू नकोस रे, हे सगळ्यांसाठीच आहे. अग पण मी नाही कधी विचार करत त्याचा. हे फायर वॉल वगैरे आणि हा शब्द सुद्धा मी आताच ऐकतोय. तुला ना विज्ञानाचे फायदे हवेत फक्त, कायदे नकोत. ए राणी, अग इला सांग ना एक नाटक लिहायला. काय बोलते बघ. हो ना, मग तूच सांग ना. बहीण कोणाची असं आहे का? मग तालमीला येत जा ना आमच्या, एखादा रोल सहज मिळवून जाशील तू. नाही रे बाबा, हे प्रोजेक्टचं काम बघ, आम्ही दोघी करतोय तरी काय होत नाहीये. आणि हे जरी नसतं ना तरी काय मी तुझ्या नाटकात आले नसते. का असं का? अरे काय तेच तेच द्रौपदी वगैरे, मला जाम बोर होत रे. का त्याच त्याच जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा काढायच्या? आणि तूच मला सांग, हे सगळं मागे सोडून आपण आलो ना पुढे, मग का परत तिकडे जायचं? गौरी अग म्हणजे या तू गोष्टीकडे, या रामायण महाभारताकडे फक्त एक कथा म्हणून बघ ना. म्हणजे तुला दुसरं काहीच नाही दिसणार त्यातलं, फक्त गोष्ट म्हणून. आणि या कथा जरी जुन्या असल्या ना तरी ते संदर्भ आजही लागू होतात ग. आणि आपल्या समाजाला जर पुढे न्यायचं असेल ना तर आपल्याला थोडं मागे गेलेच पाहिजे. काय काकू? समाज तो तर विचार करतो की नाही कुणास ठेवू. ते आहे. मला पटतो गौरीचा मुद्दा, समाजावर काही परिणाम होत नाही तुमच्या नाटका बिटकाचा. हो काकू, असं काही नाहीये. अहो आपण कष्ट करत राहिले पाहिजे, परिणाम होतोच, तो दिसून येतो. होतो ना परिणाम, होतो पण तो उलटा. कसा काय? आता तूच बघ दादा, सैराटचा विषय काय होता? समतेचा. किती गंभीर, पण लोकांनी काय लक्षात ठेवलं तर झिंगाट. वैताग आहे रे, लोक भलताच मुद्दा घेऊन पुढे जातात. अरे आपण बोललोय यावर कितींदा तरी. आणि अरे
पक्षींच्या अघोरी प्रतांवर बोलणारा तो सिनेमा. पण शाळा शाळांमधून काय चाललंय? नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर. जीवा बाहेर काढायचा, केस गोल गोल फिरवायचे, अंगात आला सारखं करायचं, म्हणजे पुन्हा अंधश्रद्धाच. अगं मी पण शाळेत असताना केलेलं हे बघ. अगं मॅडमने सांगितलेलं तसं. हे असं असतं. अगं मग नेमकं चुकतंय तरी कोण आणि आम्ही करायचं तरी काय? मग समाजाला की नाही फक्त मनोरंजन अवस्थ, गंभीर काही नको. खाकू असं काही नाहीये, म्हणजे मला नाही पटत आहे. कसं आहे, समाजाला त्या त्यावेळी ते ते हवं असतं, ते ते ऍक्सेप्ट करत असतो समाज. आणि बदल म्हणत असाल तर तो काय हळूहळूच होत राहतो ना. काय राणी? राणी राणीवर काही परिणाम नाही. ए राणी, आम्ही किती सिरियस डिस्कशन करतोय, तुझं काय चाललंय मोबाईल काय? सॉरी ना. ए काय सॉरी राणी, हिचा तालमीत पण असंच चालू असत. तुम्ही काय बोलत होता? काही नाही. नाही सांग तिला रामायण महाभारत. सांगणार अभि. काही नाही, मी सचिन दादाला नाव सांगणार आहे. गौरी तू तरी सांग ना आता. काही नाही अग, तुझं चालू दे. बघ ना ग, बघ बघ फेसबुक. आई काय ग? अपर्णा राणे म्हणजे गावाकडची काय ग? हो मला तर तीच आठवते. का ग, काय झालं तिचं? अगं तिची रिक्वेस्ट आली आहे एफबीला. हो बघू ना कशी दिसते. कोण ग अपर्णा? अगं गावची दीदीची मैत्रीण. मला कशी नाही आठवत. कशी आठवणार, किती लहान होतीस तू आई. हे प्रोफाईल मध्ये बघ ना. हे बघ, हे सगळं ना अपडेट नाही केलंय. आणि ना हे फोटोज बघ. हे बघ, हे सगळे कुत्र्या मांजराचे फोटोज आहेत. तिचा फोटोज नाही. एक मेसेज टाकून ठेव ना. एक्सेप्ट. कोण लहानपणीची मैत्रीण आहे का? हो. काकू हे तुम्ही युज करता का? नाही. हो तर. खूप भारी आहे ना, खूप लहानपणीचे मित्र मैत्रिणी भेटतात. हो हो, आम्ही तर मित्र मैत्रिणी 20 ते 22 वर्षांनी भेटलो. हो ना. यांचं गेट टुगेदर पण झालं संडेला. यांचं मग आमची तर एवढी धमाल चालू आहे ना, म्हणजे एवढे ग्रुप बनलेत व्हॉट्सअपला. गावच्या मंडळाचा काढलाय, म्हणजे कॉलेजचा काढलाय, परत माध्यमिक शाळेचा काढलाय, आणि हल्ली हल्ली तर तो प्राथमिक शाळेचा पण काढलाय. एवढे जुने लोक, एवढे जुने जुने की त्यांच्या आता चेहरे पण आठवता येत नाही. तो एवढा काय म्हातारा नाहीयेस तू. हो काकू, म्हणजे खरंच असं होतं, खूप वर्षांनी भेट. हो तुमच्याही बाबतीत झालं असेल ना असं. ए काय राणी, तू त्यांची बाजू घेते. असं होतं खूप वर्षांनी भेटल्यावर. मी वेडा आहे. नाही नाही मी असं नाही. बघ पुस्तक घेतलं मी जातो. मी मला हसताय राणी. राणी मी जातोय. येणार आहेस ना चालायला माझ्यासोबत? हो. चल झोपायला, तर वाजले किती बघ. आई एवढं बोलते का? अगं अशी रोज जागत बसतेस आणि मग सकाळी उठायला होत नाही तुला. आई सबमिशन आहे का? अगं आता केव्हाची बसली आहेस? हे एवढे चल हा, मला खूप झोप येते. तू झोप. नाही मी झोपत नाहीये, वाचत बसते. हाय. तिचं काय आता राणी? फार गप्पा नको. आवर आ लवकर. थोडा वेळ. कशी आहे तू? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. आहेस कुठे? काय करतेस ग तू? अगं मी एम ए करते. वाव. आणि नाटक पण करते. भारी. फॅन्स आहे. अगं तू कुठे असते? सध्या काय करते? दादा कसं
आहे ग तुझा? मला भाऊ नाही बहीण आहे गौरी. ओके लास्ट इयर इंजिनिअरिंग आहे. तू काय शिकतेस ग? आणि बाकी सगळे कसे आहेत? बाकी सगळे मस्त. आई इथेच आहे. बाबा शिपवर गेले. मे मध्ये येतील. बरं. ए तू प्रोफाईल अपडेट कर ना ग. हो ग करते ना. आपण विचारत होत ना तुला. हो हो राणी चल ना. एक वाजून गेलाय. हा हो ग झालं थोडा वेळ. अरे यार नंबर दे ना ग तुझा. ओके देतीस ना? हो ग जरा घेईल का? नाही काय त्या झोपडीचं काय केलं? आज करूया संध्याकाळी. संध्याकाळी नको उद्या सकाळी जाऊ नको उद्या सकाळी. काय फिरत राहता नुसते दादा. आणि तू काय असतोय? मी म्हणजे काय ते वाचलंस पुस्तक वाचलंस? चाललंय दादा वाचलं. अरे वाचा रे काय करताय काय तुम्ही? एवढं वाचलं कालच्या. एवढंच? अरे वाच लवकर. त्या भूमिकेतल्या संदर्भासाठी दिलंय तुला ते. हो बुवा गाडीचं काय केलं? हा अरे नाही दादा आज आजची तालीम झाल्यावर करतो बस. तुम्ही गोंधळ घालणार सगळं वाटलं मला. नाही रे हे बघ एक काम कर तुला जमत नसेल ना तर अण्णाकडे नंबर दे. नको माझ्या ओळखीचा येतो मी कन्सेशन मिळवून देतो. झालं अरे कन्सेशन नको आहे आपल्याला. नाही नाही नको. गाडी हवी आहे मी देतो सगळ्यांना. होय काका उशीर झाला तुझ्यामुळे कळलं ना? नाही आज तुला सगळी लिस्ट देतो. आणि व्यवस्थित जरा कर. काय करतोय ते बघ. काकू काय चहा मस्त होता आजचा? बोलला बोलला रोज कसा असतो तुझ्या बरोबर आहे ना त्यामुळे तुझ्या बरोबर राहू. बर शेल्याच नव्हे ती सुट्टी मागते. अरे दादा परीक्षा आहे रे बागेशी. एक तास ये फक्त एक तास कर. हां प्रयोग जवळ आलाय आणि रंत्रू नाही सुरू झाले तरी आपल्या. नाहीतर काय रे पण तिची परीक्षा आहे ना. नाही लवकर सोडे ना. एक तास रिहर्सलमुळे सध्या तरी अभ्यास पण नाही झाला माझा. हो ते पण बरोबर. फक्त दोन दिवस. अरे पण एक तास काय द्यायला होतं दिवसातला? काय करूया रिहर्सलला दोन तास तिचा रोल लावून येणार तिला. नाही पण ती अभ्यास आहे म्हणते ना. पण हिने मागितली सुट्टी की परत ती कोण राणी? ओ नाही मागणार. तिला नाही राणीने मागितली तर आम्हाला पण पाहिजे. तिला सुट्टी तिला सुट्टी. अरे नाही देणार तिला सुट्टी. ए हा अभी माझं काय बोलतोय रे? झालं झालं अभी नव्हे सगळेच म्हणतायत की ती भाग्यश्रीला सुट्टी पाहिजे आणि तिने घेतली सुट्टी की तू घेणार बस. मला नकोच आहे ना सुट्टी. हा मग नो प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम काय त्यांचं सेटलमेंट झालेली आहे. अरे नाही रे कसली सेटलमेंट? गपरा तू तुझं बघ चल करतोय. काय मग गाडी त्या शैलेश नाना म्हणतो तर काय केलंस? अरे उद्या जाते आणि परवा येते रिहर्सलला घेऊन येते. म्हणलं तिच्यासाठीच्या रंगाला मॅच होणारा शिला पाहिजे. हो दादा. आणि परवा ओके परवा नक्की. हा 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 नक्की. काय परवा न सुटता आणि परवा येणार ना तू? हो हो. काय आलं? बाप रे काय आलं? ती मिस कॉल आहे रे. मिस कॉल अण्णा फॅन आहे. फॅन असू दे. देशातले नाहीये आउट ऑफ कंट्री. करूया सुरुवात. हॅलो कोण बोलतोय? पहिल्यापासून घेऊया ना. हे बघा रॉंग नंबर. रॉंग नंबर हे जर राणी ठेव. हा बंद कर ना.
इकडेच बघ असं रॉंग नंबर आहे काय ना ओके किती दिवस आहे परीक्षा तुझी कोण बोलते दोन अरे आधीचं पाठांत नाही ना त्याची कसं माहिती आणि कालचा तो सीन कालचा सीन तो पण मी काय विचारते तुम्हाला तोच घेऊया सुरुवातीला आणि नंतर मग नंतर मग परत सुरुवातीपासून घेऊया सगळी नाही कालचा सीन घेतला पाहिजे हे बघा फोन ठेवा खूप ऐकलं तुमचं काय झालं राणी घेऊ ग चल ओके माझा नको प्लीज म्हणजे तुझाच घेऊ असं नाही करतोय तुम्ही पण सरळ बोला हिचं काय तुम्हाला काय सांगते हे बघा तुम्ही एका मुलीशी बोलताय सरळ भाषेत बोला आता पण सांगते सरळ भाषेत बोला तुम्ही बघ रे अण्णा युअर लँग्वेज हा शटअप मी ऐकून घेते म्हणजे तुम्ही काय वाटेल ते बोलायचं का अरे बघ ना कसं बोलतोय तो हॅलो कट कोण होता माहित नाही रे आणि बोलला काय तो मुलाचे आवाज होते मग असे आलेले फोन सगळे अगं पण बोलला काय तो तू रातको फ्री आहे क्या काय तर शायर तू मेरी शायरी काय काय आणि गाणेड बोल ए नूर जर दाखवते रे तू एक काम करतो डायल करून बघ नंबर आणि लागला तर माझ्याकडे दे दुसरा करू तू कुठला असेल तो कर बघ लागतोय काय अरे लागणार नाही पण नादा याला सोडता नाही रे आता फोन आला तर माझ्याकडे दे हा याला शोधून काढला पाहिजे फोन तू आराम करू शोधून काढणं काही अवघड नाही रे नाही रिझल्ट दाखवते स्विच ऑफ कर इट्सल आपण रिहर्सल करूया तू स्विच ऑफ कर राणी पण तू ओके आहेस का हो रे आता भाग्यश्रीला पण सुट्टी हवी आहे ना करूया नाही तर थांबूया इथे करूया आता किती दिवस राहिले आधी ते बघा ना काय ते त्याचं बघा आधी काय ते मी बघते घरी जाऊ नाही होत आहे दोन वेळा नो रिझल्ट दाखवले त्यांनी दोन्ही नंबरला नाही आता आता तर स्विच ऑफ केलाय ना फोन काय करूया नाही राणीला आपण करूया रिहर्सल चल अभि घरी गेल्यावर गौरीला विचारते आणि पहिल्या सीन पासून घ्या ए अभि झालंय ना आमचं एकदा करू आता ते झालंय ना पुढचं कर ना किती दिवसावर रिहर्सल आली पहिल्या सीन पासून नाही नाही ओके आर यू ओके रिलॅक्स हो रिलॅक्स हो पहिले हा दुसऱ्या सण कालचं मला जरी घेईन दे वाक्यांची आता काल काय ठरलेलं तू असं मध्ये मध्ये काय बोलतोस रे आणि मी परवा सांगितलं ना तुम्हाला अरे आता कसं अरे दोन चार हे बाय दासी आहेस तू दासी आणि दासीला कशाला हवी आहेत वस्त्र दासी आहेस दासी आहेस आम्हा कौरवांची
नाहीस आपली विचार करायची शक्ती? कुणाचाच रक्त का नाही घेत उसई? कुणालाच माझी ऐकू येत नाहीये का सात? जिवंत असल्याचा आभास निर्माण करणारे दगड आहात तुम्ही सगळे दगड. निर्जीव निश्चल मुरगाड दगड. दगड वा ये बाबतीत घडलंय काय राणी? राणी अगं हे असं कित्येक मुलींच्या बाबतीत घडत आणि तू तर आमची खंबीर मुलगी आहेस एकदम. काय ग शांत सगळं सॉल्व होईल बघणार आहे मी पण तेच सांगते तिला. अरे अगं आणि आम्ही आहोत ना सगळे. नको आणि अरे फर्स्ट टच केली आपण क्लिअर
म्हणजे फिश टँकला जाऊन मी कंप्लेंट रजिस्टर केली आहे, त्याच्यामुळे ती पोस्ट बॅन झाली आहे आता, त्याच्यामुळे तो काही इश्यू नाही आहे आता. मला एक सांग, ते फिश टँक म्हणजे? म्हणजे अशा साईट्स असतात रे जिथे जाऊन आपण कंप्लेंट रजिस्टर केली ना, की मग ती पोस्ट कुठे ट्रेस आउट झाली असेल किंवा अशा व्हायरल होणाऱ्या पोस्ट असतील ते बॅन करून टाकतात, त्याच्यामुळे ती पोस्ट आता बॅन झाली आहे, तो इश्यू नाही आहे. म्हणजे बँड झाली म्हणजे आता ती परत दिसणार नाही कोणाला? नाही अरे बोलायला इतके दिवस झाले, मिळाला का तो? राणी ही अशी करते अरे, काहीच ऐकून घेत नाहीये. आणि अरे चालू आहे ना तपास, म्हणजे आपण सायबरला पण अप्रोच केलंय, ते पण करतायत, आणि लकीली माझा फ्रेंड अमान तो पण तिथेच आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी डिरेक्टली कॉन्टॅक्ट होतो आहे, काय होतंय काय नाही ते तो आपल्याला सांगतोय, पण त्यांना थोडा वेळ नको का द्यायला? हो ते पण आहे. ए अमन काय बोलला, कुठपर्यंत आली काय प्रोसेस? अरे बॅक ट्रॅकिंग चालू आहे, पण थोडा वेळ जाईल या प्रोसेस मध्ये, कारण प्रत्येक ठिकाणी त्यांना पण परमिशन्स घ्यावं लागतात, मग जितक्या जास्त परमिशन तितका जास्त वेळ, पण लीगली जायचं म्हटलं हे सगळं होणारच ना. म्हणजे मला सांग तो म्हणजे तो पकडला जाईल? हो अरे नक्की, म्हणजे मूर्ख असतात रे हे लोक, ह्यांना काय वाटत माहितीये, आपण जे काही करतो ते दिसत नाही म्हणजे आपण पकडलेच जाणार नाही, हे बरोबर. पण अरे इंटरनेट वरच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा रेकॉर्ड असतो, आणि ह्यांना नेमकं हेच कळत नाही, आणि मग असंच काहीतरी करतात, आणि मग पण हे फोटोज व्हिडिओ हे सगळं नष्ट होऊन जाईल ना? अरे ते झालंच आहे ऑलरेडी, म्हणजे ती पोस्ट केव्हाच बॅन झालीये, आता आपल्याला फक्त तो माणूस कोण आहे हे शोधून काढायचंय, आणि त्याने हे का केलंय. पण हे सगळं संपणार कधी? तुला सांगतो गौरी, आजकाल ना वर्तमानपत्र वाचाविषयीच वाटत नाहीत मला, म्हणजे वाचतच नाहीत मी, आणि टी व्हीवरच्या बातम्या बघूच नाही असं वाटत. होणार आहे, कसले कसले व्हिडिओ दाखवतात आणि एकंदरीतच ना पुरुष असण्याची लाज वाटायला लागली. आणि हे आजकालचं नाही आहे गं, फार पूर्वीपासून हे असंच चालत आलंय, म्हणजे पुरुषांनी अत्याचार करायचे, अन्याय करायचा, आणि स्त्रियांनी फक्त सहन करायचं. आणि त्याच्या जोडीला हे परत आता व्हॉट्सअप, फेसबुक, सायबर क्राईम. तसं नाहीये रे दादा. मग कसं आहे? सायबर क्राईम इज नॉट अबाउट कम्प्युटर, इट्स अबाउट बिहेवियर. जोपर्यंत लोकांचं बिहेवियर बदलत नाही, त्यांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत हे चालूच राहणार रे. इगॅलिटेरियन मानसिकता यायला हवी, है ना? बरोबर आहे. म्हणजे मग कसं, म्हणजे असं, म्हणजे जाती धर्मात भेद नको, गरीब श्रीमंतातली दरी जरा कमी व्हायला हवी, जरा म्हणजे संपायलाच हवी, आणि मुख्य म्हणजे स्त्री पुरुष समानता ती यायला हवी. पण तो दिवस कधी उजाडेल कोणास ठाऊक. मी काय म्हणतो राणीचाई, म्हणजे प्रयोगाचं मला टेन्शन अजिबात नाही, नाटक आमचं झालं काय किंवा न झालं काय त्याला काय अर्थ नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं की राणी या धक्क्यातून बाहेर पडली पाहिजे, समजलं ना? तिला कसं बाहेर काढायचं हाच विचार चालू. काकू तुम्ही पहिल्यांदा खंबीर व्हा, आणि गौरी जे काय सांगते ते तिला सांगा, म्हणजे तुमचं तरी ती निदान ऐके. हो आणि म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही फोर्स करू नका तिच्यावर, पण ती जर तालमीला आली ना तर आमच्या सगळ्यात मिसळेल, जरा धक्का कमी होईल तिचा. आणि बघा म्हणजे आली तर बघा. हो अरे तिला खूप आवडतं रे नाटक. अरे खूप म्हणजे खूप मनापासून करते अरे ती सगळं. अगं तिच्याशिवाय नाटक आम्ही विचारच नाही करू शकत.
बाजूला पाहताच प्रत्येक पुरुष का होतो इतका चंचल, का होतो इतका अगतिक, का नाही पचवू शकत तो तिचा नकार, तिच्या मनाचं स्वातंत्र्य त्याने स्वीकारायला नको, का होतो तो इतका अमानुष, इतका क्रूर, का नाही राखता येत त्याला तिची भूज, तिचा सन्मान, तिचा आदर, म्हणे स्त्री नेहमीच पुरुषाच्या अधीन असते. अरे वा, आरोपी ही तूच आणि न्याय देणारा ही तूच. दुःशासन, कर्ण, कीचक, जयद्रथ किती नाव सांगावीत. अपवाद फक्त एकच, कृष्ण. कृष्णाचं मन पूर्णपणे त्याच्या ताब्यात असत. कितीतरी वेळा रात्र रात्र आम्ही बोलत बसलो आहोत. त्याच मन, त्याचा विचार, त्याची दृष्टी, त्याचा आवाज कधीच क्षणभरही विचलित होत नाही. त्याची जीभ कधी चाचरत नाही. लेखन दिग्दर्शन डॉक्टर राजेंद्र चव्हाण. नेपथ्य माधव साटम, सचिन देसाई, प्रकाश मंगेश घाडी. ध्वनी सुधीर साटम. रंगभूषा सरोज डोरले. वेशभूषा मालन चव्हाण. रंगमंच व्यवस्था संदीप साटम. कलाकार डॉक्टर करिश्मा साटम, अभिषेक दुखंडे, गौरी चिंदरकर, स्वरा डोरले, सरोज डोरले, सचिन देसाई, भाग्यश्री भोपटे, मालन चव्हाण, पांडुरंग टुकरूल, माधव साटम, सुधीर साटम, प्रीती घाडी. मित्र शिरगाव. बूज. शुभरात्री.